एज्युकेशन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विरामी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चीफ ऑफ स्टाफ साऊथ कमांड लेफ्टनंट जनरल रेमोन नरहना, प्राध्यापक प्रशांत देशमुख उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी सरांनी जोरदार संचलन करत कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर वीर शहीद जवान कुणाल गोसावी, संभाजी कदम, राजेंद्र तुपारे आणि नितीन कोळी यांच्या कुटुंबियांना सत्कार करण्यात आला आणि त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. गिरीश बापट म्हणाले की वीर शहीदांच्या घरचे कुटुंबीय कसे जीवन जगत असतील असा विचार मनात आला की हृदय दुःखाने भरून येते. अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्तही या कुटुंबियांना समाजाकडून मान सन्मान आणि भरपूर प्रेम मिळालं पाहिजे म्हणून शहीदांच्या कुटुंबांसाठी व देशाच्या सीमेवर लढताना अपंगत्व आलेल्या जवानांसाठी कोटी कोटी रुपये खर्च करण्याची मानसिकता विद्यमान सरकारची आहे असे सांगितले. कर्णल सुहास जतकर, प्रशांत नाईक आणि प्राध्यापक श्यामाकांत देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात केली. विरामी वंदिले या कार्यक्रमामध्येही श्रोत्यांनीही कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि वीर शहीदांना मानवंदना दिली. या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना भरत बलवली आणि वैशाली सामंत म्हणाल्या. विरामी वंदिले या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगता? विरामी वंदिले हा कार्यक्रम जो आहे हा पुण्यामध्ये आमच्या संस्था वीर सेनानी फाउंडेशन यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. ही संस्था माझी असून माझ्याबरोबर कर्नल विक्रम पट्टी, सुनील वालावलकर आणि अशा अनेक मंडळी आहेत ज्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. कसं आहे की सैनिक जे आहेत जे 20-25 हजार 28 हजार फुटावरती आपल्यासाठी आहेत लढत त्या थंडीमध्ये, ते तिथे आहेत म्हणून आज आपण नीट राहू शकतो, घरात शांतपणे झोपू शकतो. तर ते शहीद झाल्यानंतर एकतर वाईट वाटतं खूप, आणि वाईट वाटतं म्हणजे कसं वाटतं की त्यांच्याही घरचे आहेत ना, संसाराची होळी करून ते आपल्या देशासाठी जातात, तर अशा मंडळींना मदत करावी असं मला वाटलं. वीर, मी तुला वंदिले या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? हा आम्हा गायकांचा एक प्रयत्न आहे की जे शहीद झालेले आहेत त्यांच्या सर्व फॅमिलीज आज इथे उपस्थित आहेत आणि मी स्वतःला भाग्यवंत मानते की त्यांच्यासाठी आज गायचा योग आलेला आहे. आज या कार्यक्रमातनं
ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. आणि सर्व वीरांना या कार्यक्रमातनं आम्ही एक म्युझिकल ट्रिब्यूट देतो आहे. म्हणजे खरं तर आज मी खूप भांबावले होते की हा माझा नेहमीचा शो नाही आहे, याला एक वेगळी छटा आहे, थोडी दुःखाची. किंवा एकीकडे ही सर्वजणं ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावलेले आहेत, त्यांच्या सर्व फॅमिलीज माझ्यासमोर बसल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मी गाते, हा हे फिलिंगच इतकं माझ्यासाठी खूप म्हणजे सेन्सिटिव्ह झाले. त्यामुळे मी गाणी निवडतानाही अशाच पद्धतीची गाणी निवडलेली की त्यांना थोडा वेळ विरंगुळा मिळावा, परंतु आजच्या कार्यक्रमाचा जो सिरियसनेस आहे तो न घालवू देता आम्ही अशी गाणी निवडली आहेत. त्याच्यातनं त्या सर्व वीरांना आम्ही स्वरांजली वाहतो आहे आणि या सर्व फॅमिलीजसाठी काही ना काहीतरी करता आलं आहे या कार्यक्रमामार्फत, त्याच्यात मला खूप आनंद आहे. मी वीरसेनानी फाउंडेशनची यासाठी खूप आभारी आहे की त्यांनी भरत बलवली यांची ही फाउंडेशन आहे ज्याच्यात आता मीही एक पार्ट आहे. मला आनंद आहे की या फाउंडेशनतर्फे सर्व वीर शहीदांच्या किंवा सर्व आपले वॉरियर्स जे प्राणपणाला लावून लढत आहेत आपल्या देशासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आम्हाला काहीतरी करता येत आहे. कार्यक्रम आम्ही वीर सेनानी फाउंडेशनने आयोजित केला होता. त्याचं एकच एम होता, तो एम होता की आपले जे शहीद झालेले जवान आहेत त्या जवानांना आपण एक श्रद्धांजली अर्पित करावी.